आपले विचार बदला, समाज बदलेल. मंत्री जल्ले यांचे मत. महिलांनी स्वउद्योगासाठी प्रेरित व्हावे. मंत्री शशिकला जल्ले. बुधवार तारीख 27 रोजी बेडक्या येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरातील सभागृहात आयोजित महिला स्वसहाय्य संघांना धनादेश वितरण व कोविडमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश वितरण, अंत्यसंस्कार NSCP योजनेअंतर्गत 4 नागरिकांच्या कुटुंबियांना धनादेश वितरण व बेडक्या येथील 46 लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस किटचे वितरण, तसेच 61 लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत मंजूर पेन्शन आदेशपत्राच्या वितरणा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. मंत्री शशिकला जल्ले यांच्यासह प्रमुख उपस्थित असलेले निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, ज्येष्ठ नेते RG डोमणे, मलगावडा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सौ सरोजिनी जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, बाबासाहेब उपाध्ये, सुजाता थरकार यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक निप्पाणीच्या महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकारी सुमित्रा के यांनी केले. यावेळी मंत्री शशिकला जल्ले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेतील 61 पेन्शन लाभार्थ्यांना आदेशपत्रांचे वितरणासह बेडकिहाळ, कारदगा, अक्कोळ, बोरगाववाडी, भोज, भोजवाडी, मानकापूर, कुन्नूर, लखमापूर व मांगुरेतील 17 महिला स्वसहाय्य संघांना 2021-22 सालातील मुख्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नाने 75व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने संघाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक संघास 1 लाखाचा धनादेश वितरण करण्यात आले, तर बेडक्या येथील 46 लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस किटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पुढे मंत्री जल्ले म्हणाल्या, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी व महिलांच्या आर्थिक विकासासाठी धनादेश देण्यात आलेला असून महिलांनी याचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा. तर आपण कोणतेही नवीन संकल्प घेऊन या, आम्ही त्यासंबंधी मार्गदर्शन करू, तर महिलांना स्वयंउद्योगा व्यवसायासाठी प्रेरित करू. तेव्हा आपले विचार बदला, समाज बदलेल. स्त्री शक्तीमध्ये मोठी ताकद आहे. या प्रसंगी बेडकिहाळ व परिसरातील भाजप कार्यकर्ते, महिला स्वसहाय्य संघाच्या सदस्या, अंगणवाडी परिवेक्षिका, अंगणवाडीच्या शिक्षिका, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्र संचालन करून आभार मानले. भागाचा प्रत्येक घटकाचा विचार करून भागामध्ये विविध योजना आणल्या.
स्त्री शक्ती योजनेसाठी असू देत किंवा गंगा कल्याण योजना असू देत, घरकुल योजना असू देत किंवा रस्ते या भागातील गटारी, इथंपर्यंत अतिशय बारकाईने तिने लक्ष घालून या भागामध्ये अतिशय कामाचा धडाका आहे. तुम्हाला माहिती आहे गेल्या त्यांच्या काळामध्ये जवळजवळ 700 ते 800 कोटीची कामं झाली आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यानंतर सांगायचा उद्देश असा, या पुढचा देखील काल तुम्ही त्यांच्या पाठीशी राहून